मार्गाव या ठिकाणी एका तमाशाच्या रावटीमध्ये आपण आलेलो आहोत. तमासगीराचं जीवन कसं असतं, तमासगीर नक्की काय करतो हे आपण आज पाहणार आहोत आणि भेटणार आहोत अशा व्यक्तीला की वेल्हे तमाशा महोत्सवामध्ये ज्या व्यक्तीने ढोलकी वादन केलं होतं आणि शिवनेरी संवादच्या माध्यमातून जवळजवळ 23 लाख तिला आजपर्यंत व्ह्यूअर्स आलेले आहेत आणि अपेक्षा आहे की ते व्ह्यूअर्स 50 लाख लोकांपर्यंत ती बातमी पोचावी. त्या शिवकन्या बडे नगरकर यांना आपण आत्ता भेटणार आहोत. त्यांच्या तमाशाच्या रावटीमध्ये आपण आलेलो आहोत. त्यांचं चालू आहे मेकअपचं काम चालू आहे आणि शिवकन्या बडे यांना आपण भेटणार आहोत. एक हाडाचा कलाकार कसा असतो, जातीवंत कलाकार कसा असतो हे शिवकन्या बडे यांच्याकडून आपल्याला शिकायचं आहे. ताई नमस्कार. 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 काय चाललंय? काय नाही, आता मेकअप तयारी. 2 वर्षाचा कोरोनाचा कालावधी गेलेला आहे, या कालावधीमध्ये तमाशा बंद होते, आज तमाशे चालू झालेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? म्हणजे कसं आहे, ज्यावेळेस 2 वर्ष तमाशे बंद होते त्यावेळेस कुणी कलावंताकडे लक्ष दिलं नाही आणि ज्यावेळेस आता चालू झालेत तर सगळ्यांना हवा हवशी आम्ही वाटायला लागलो. म्हणजे सुपारीवाले असो किंवा गावकरी, कारण त्यांच्या बी मनोरंजनाचं साधन हे उपलब्ध झाले आणि जे गोरगरिबाचं पोटपाणी जे चालू झाले ते अतिशय चांगलं झालेलं आहे. परत कोरोना आपल्या देशात येऊ नये अशी आम्ही परमेश्वराला प्रार्थना बी करतो आणि प्रत्येकजण तळमळून बोलतो. ताई, तुम्ही ढोलकी वाजवली होती वेल्हे तमाशा महोत्सवामध्ये आणि ती प्रेक्षकांनी इतकी उचलून धरली होती की आज ती 25 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे, परदेशातून सुद्धा तुम्हाला कमेंट आलेल्या आहेत. नक्की तुम्ही या तमाशा क्षेत्रामध्ये काय काय कला सादर करता? मी ड्रमसेट वाजवते, तुंबा वाजवते, ट्रिबल वाजवते, हलकी वाजवते, ढोलकी वाजवते, ॲक्टो पॅड वाजवते, गायन करते, नृत्य करते, 2 व्हीलर ते 10 टायरपर्यंत गाड्या चालवते, अजून कुठलंही काम म्हणजे वाघनाट्यात काम करते, बोलपट करते, अजून बरेचसे काही मॅनेजमेंट पण करते. या तमाशाच्या फडमालक तुम्ही जात? हो, मीच आहे. याचं मॅनेजमेंट? मॅनेजमेंट मी आणि माझे वडील करतात. इतकी कला जर तुमच्या अंगामध्ये आहे, म्हणजे तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही 2 व्हीलर चालवताय, 4 व्हीलर चालवताय, ट्रक पण चालवताय, ही कला कधीपासून अवगत आहे? मी 12 वर्षाची होते तेव्हापासून मी सगळ्या गाड्या चालवते आणि मी 5 वर्षाची असल्यापासून मी ढोलकी वाद्य सगळं म्हणजे माझं तमाशा फड माझी पारंपरिक तमाशा आहे. माझी 5वी पिढी आहे तमाशाची. माझे पंजोबा माझ्या आजोबाचे पंजोबा पणजी ते खानदेशी ढोल वाजवायचे, रागरागिनी गायचे, अवघीन पी सोडा म्हणायचे त्याला. ते ते गायला लागले ना तर आपापला आया फुटायच्या, तोपर्यंत गाणं बंद करीत नव्हते ते, त्यांना परमेश्वराची देण होती. तेव्हापासून आम्ही कलेत वाद गेलेलो आहे. ही माझी 5वी पिढी आणि मला छंद होता गाड्या चालवायचा, काहीतरी वेगळं करायचं की बाया नाचतेच आहेत गाणं म्हणते ते कॉमन झालं, पण आपल्याला जगाच्या वेगळं हटके करायचं म्हणून अशी चलानपणीपासून होती आणि ते मी त्याच्यात वावतच गेले, सगळं शिकत गेले. एक वाजवायचं म्हणलं ना मग मी जर मला येत नसलं ना ते मी जिद्दच धरायची मला हे वाजवायचं. मी संबळ वाजवते, मी दिमडी वाजवते, मी तुमचे पखवाज वाजवते, तबला वाजवते, काही येऊ द्या तुम्ही. आता नृत्य करता? हो, नृत्य पण करते, ते पण चांगले. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर आणि मधु कांबीकर यांनी मला लावणी करायची शिकवलेली आहे. लावणी कशी करायची, कशी सादर करायची पब्लिकच्या समोर, किती हावभावात करायची, इतकं मी शिक्षण घेतलेलं आहे. तमाशातलं जे जीवन तुम्ही जगता, आता हे तुमच्या गॅसवरती वरण शिजतंय, तुम्ही रात्रीचं जेवता किती वाजता, तुमचा दिनक्रम कसा असतो आणि तुम्ही झोपता कधी? आता तमाशा सुटल्याशिवाय तर जेवता येत नाही. कधी कधी 6 वाजता तमाशा सुटतो, कधी कधी 5 वाजता सुटतो, कधी कधी 12 वाजता सुटतो, पण ज्यावेळेस तमाशा सुटायचा त्यावेळेसच जेवायचं. पण एक सांगू का, हे जीवन जगायला मला आवडतं. हे धावपळीचं जीवन, हे प्रत्येक गावात जाऊन मातीत जाऊन बिस्तारा टाकणं, हे लोकांचे प्रश्न सोडवणं, हे लोकांना आपण जीव लावणं,
वेगवेगळ्या भाज्या बनवणं, त्यांना खायला चारणं हे अतिशय आवडतं, आणि कला सादर करायला तर त्याच्याहून आवडतं, त्याच्याहून आवडतं। मी तर परमेश्वराला अशी प्रार्थना करते, ज्या वेळेस मी मला मरण येईन ते स्टेजवरच येईन, इतकी माझी इच्छा आहे शेवटपर्यंत। तुम्हाला माहिती आहे का, मला डिलेवरी झाली माझी, मी 2 तासांनी ढोलकी वाजवलेली बाई, डिलेवरी झाल्या गोडे माळेगाव यात्रेमध्ये मला मुलगा झाला 2 तासांनी टाके मारले मला, आणि 2 तासांनी मला पब्लिक म्हणायचं ढोलकी वाजवा शिवकन्यापुढे ढोलकी वाजवा। मी कानाला बांधलं, पोरग माझ्या मिस्टरच्या हातात दिलं आणि मी ढोलकी घेऊन उभी राहिली होती साडी नेसून। हे जीवन जगायला आवडतं? लय आवडतं। लय माझं लहानपण याच्यात गेलं, सगळं बालपण माझं तमाशात गेलं, माझं जवानपणच चाललंय, आता म्हातारपण जावा एवढीच इच्छा आहे माझी तमाशा क्षेत्रात। त्या आहेत हाडाच्या कलावंत की त्या म्हणतात की माझं मरण जरी आलं तरी या तमाशाच्या स्टेजवरतीच यावं, इतकं खडतर जीवन जगत असताना सुद्धा त्यांच्यातला उत्साह आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटतंय की तमाशाला त्यांनी झोकून घेतलेलं आहे, तमाशा क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर पण केलेलं आहे आणि शेवटचा श्वाससुद्धा तमाशा क्षेत्रामध्येच त्यांना घ्यायचा आहे। गणेश तोरे, शिवनेरी संवाद, पारगाव।